विद्यार्थी मित्रांनो निवडणूक प्रक्रिया या पाठामध्ये आपण निवडणूकच्या संदर्भामध्ये असलेला सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संविधानाच्या माध्यमातून निर्मित झालेला निवडणूक आयोग या निवडणूक सं आयोगाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या पाठामध्ये आणि विशेष करून या घटकामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत भारतीय निवडणूक प्रक्रियेचा सर्वोच्च केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु या आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाचा कलम तीनशे चोवीसच्या अन्वे एका स्वायत्त यंत्रणेची यंत्रणा म्हणून त्याची निर्मिती केली गेलेली आहे स्वायत्त यंत्रणा म्हणजे या यंत्रणेवर कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा विचारसरणीच्या लोकांचा हस्तक्षेप असणार नाही अशी स्वायत्त यंत्रणा की राज्यातील पक्ष बदलतील राज्यातील सत्ता बदलेल देशातील पक्ष बदलतील देशातील सत्ता बदलेल परंतु निवडणूक आयोगाचे अधिकार हे संविधानात्मक तरतुदीच्या अनुसार आहेत म्हणून ते एक स्वायत्त संस्थाची निर्मिती केली गेली आणि त्या निर्मितीतून एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक अन्य दोन निवडणूक आयुक्त अशा पदांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे ह्या निवडणूक आयोगाचा जो मुख्य आयुक्त असतो निवडणूक आयुक्त असतो याची नेमणूक भारताचे सर्वोच्च पद धारण केलेली व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती यांच्या माध्यमातून होते निवडणूक आयोगाची स्वातंत्र्य जपले जावे म्हणून निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभष्ट केले जात नाही याचाच अर्थ निवडणूक कार्य हे पारदर्शी आणि खुल्या पद्धतीने व्हावं त्याच्यात विश्वास असावा म्हणून कुठल्याही राजकीय पक्षांना कुठल्याही राजकीय कारणास्तव असतो कुठल्याही सत्तेतील लोकांना निवडणूक आयोगांना सहजासहजी पदभष्ट करता येत नाही या निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र अशी तरतूद केलेली असते ह्या निवडणूक आयुक्ताच्या आयोगाकडे स्वतंत्र असे कर्मचारी वर्ग असतो परंतु भारतीय लोकसंख्या पाहता निवडणुकीचे कार्य करून घेण्यासाठी इतर शासकीय विभागातील जे शासकीय कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत शिक्षक आहेत यांच्या माध्यमातून ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया किंवा त्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचे जे कार्य आहे ते सगळे या माध्यमातून केले जातं विद्यार्थी मित्रांनो हे निवडणूक आयोग नेमकं कशा पद्धतीने काम करतं ह्या निवडणूक आयोगाची कार्य काय आहेत ते आपण आता थोडक्यात समजून घेऊया निवडणूकमध्ये आपण पाहतो की निवडणूकमध्ये मतदान करण्याचा अधिकार मतदारांना आहे आणि हे मतदार करण्यासाठी हे मतदार नेमके कोण आहेत अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्याच अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांची जो मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि तो हक्क बजावण्यासाठी त्याचं नाव मतदार यादीत असावं लागतं म्हणून निवडणूक आयोगाचं पहिलं महत्त्वाचं काम आहे की मतदार याद्या तयार करणे या मतदार याद्या तयार करायच्या असतात म्हणजे ज्याला अठरा वर्ष पूर्ण झाली त्या व्यक्तीला त्या मतदान करण्याचा हक्क झाला त्याला त्या मतदार यादीत त्याचं नाव घ्यायचं असतं म्हणजे ते, ते मतदार यादी तयार करायची त्या अद्ययावत करणे म्हणजे एखाद्याचा समजा मृत्यू झाला एखादा स्थलांतरित झाला किंवा एखादी नवीन आ, महिला लग्न करून त्या गावामध्ये आली तर अशा पद्धतीच्या नावामध्ये त्यांच्यात बदल असेल अशा पद्धतीच्या मतदार याद्या ते अद्ययावत कराव्या लागतात नव्या मतदारांचा समावेश करावा लागतो इत्यादी सगळे कामं निवडणूक आयोग करतो आणि ज्या लोकांचा या मतदार यादीत समावेश झाला त्या लोकांना ओळखपत्र देण्याचं काम देखील निवडणूक आयोग करत असतो दुसरं महत्त्वाचं काम निवडणूक आयोगाचं आहे की निवडणुकांचं वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे निवडणुकीचे संपूर्ण संचलन ही निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे मग कोणत्या राज्यात केव्हा किती टप्प्यांमध्ये मतदान घ्यावं या सगळ्या निवडणूक आयोग हे सगळ्या गोष्टी ठरवत असतात निवडणूक आयोगाचं तिसरं महत्त्वाचं काम आहे की उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणे निवडणूक आयोगाने जर मतदानाच्या तारखा घोषित केल्या निवडणुकाच्या तारखा घोषित केल्या त्यानंतर विविध पक्षाचे उमेदवार या निवडणुकीसाठी उभे असतात तसेच काही पक्षांचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे सुद्धा काही उमेदवार या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये असतात या सगळ्या उमेदवारांच्या एखाद्या पक्षाकडनं लढत असतील किंवा अपक्ष लढत असतील अशा सर्व उमेदवारांचे अर्ज भरावा लागतो तो अर्ज घेणे त्या संबंधित माहिती घेणे त्या अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची काटोकोर पद्धतीने त्या अर्जाची छाननी करणे आणि फक्त पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी देणे अशा पद्धतीचं काम निवडणूक आयोगाचं असतं याच पद्धतीने राजकीय पक्षांना मान्यता सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य निवडणूक आयोगाचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला देश हा एकपक्षीय पद्धतीचा नाही आपला देश हा बहुपक्षीय पद्धतीचा आहे अनेक पक्ष आपल्या देशामध्ये आहेत नवे नवे पक्ष निर्माण होत असतात काही जुन्या पक्षांमध्ये फूट पडून त्यातून काही नवे पक्ष निर्माण होत असतात अशा सर्व प्रकारच्या घटनांमध्ये नव्या पक्षांना निवडणुकीसाठी मान्यता देणं एक पक्ष म्हणून मान्यता देणं हे महत्त्वाचं काम निवडणूक आयोगाचं असतं किंवा एखाद्या पक्षाचं मान्यत्व रद्द करण्याचा अधिकारसुद्धा निवडणूक आयोगाला असतो निवडणूक आयोग या राजकीय पक्षांना निवडणुकीचं चिन्हसुद्धा देत असतो आज आपण पाहतोय देशा दे की देशामध्ये अनेक प्रकारचे पक्ष आहेत त्या पक्षांची वेगवेगळी चिन्ह आपल्याला माहिती आहेत त्या चिन्हाला समोर देऊन पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्यानंतर प्रचाराला येतात आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ते चिन्ह लक्षात ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या चिन्हाच्या माध्यमातून सदर व्यक्ती कोणत्या पक्षात आहे मग हे जे चिन्ह आहे हे चिन्ह देण्याचं महत्त्वाचं कामसुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असतं निवडणूक आयोगाचं शेवटचं महत्त्वाचं कार आहे की निवडणुकासंबंधीचे वाद सोडवणे विद्यार्थी मित्रांनो भारत खूप मोठा देश आहे खूप मोठी लोकशाही भारतामध्ये आहे लोकसंख्या विविधता अशा अनेक समस्या भारतामध्ये आहेत तर ह्या सगळ्या समस्या किंवा ह्या सगळ्या व्यापकता लक्षात ठेवून निवडणूक ही शांततेने खुल्या पद्धतीने एक विश्वास निर्माण करणारी निवडणूक पार पाडणं हे निवडणूक आयोगाची मोठी जबाबदारीच असते परंतु हे करत असतानासुद्धा निवडणुका संदर्भामध्ये काही वाद निर्माण होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने जर वाद निर्माण झाले तर एवढ्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात असे वाद निर्माण होणं साधिक आहे तर असे जेव्हा वाद निर्माण होतात ते वाद सोडवण्याची जबाबदारीसुद्धा निवडणूक आयोगावर असते आणि किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घेणे किंवा निवडून आलेला एखादा उमेदवार काही समस्यातून किंवा कुठली खोटी माहिती दिली असेल खोटे जातीचं प्रमाणपत्र दिलं असेल किंवा संविधानाच्या तरतुदीमध्ये तो व्यक्ती बसत नसेल तर अशा व्यक्तीचं पद अपात्र घोषित करून तिथं पुन्हा निवडणुका घेण्यासारखे कार्य निवडणूक का आयोग करत असतो अशा पद्धतीचे हे निवडणूक आयोगाचे का महत्त्वाचे कार्य विद्यार्थी मित्रांनो आहेत धन्यवाद